जय शिवराय मित्रांनो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. तर मित्रांनो, मगाशी म्हणजे अगोदरच्या व्हिडिओत आपण बघितलं की रोवणा कशी काढतात वगैरे, रोवणा खय मिळतात, तर ती आता रोवणा आपण काढून आणलेले आहेत. आणि आता माझी आजी त्या रोवणांची भाजी करताय. आणि ही बघा माझी आजी जयश्री भरत नार्वेकर. तर आजी आता आपल्याक ही रोवणाची भाजी कशी करतात ती दाखवणार आहे, रोवणाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर चला आता आपण रोवणाच्या भाजीची रेसिपी बघूया. ही व्यवस्थित आता धुवून घेणार, चांगली त्याच्यातली अजून माती निघत आहे. बघा किती माती होती ती. तर आजीचं जरा आतमध्ये काम होतं म्हणून आजी आतमध्ये गेली. तर आता ही उरलेली रोवणा आहे ती मी धुते व्यवस्थित. ही बघा रोवण्याच्या इकडनं ना आतना या खच्चीत ना, हे बघा ही माती गेलेली असतं, त्याच्यामुळे ती व्यवस्थित एकदम धूक लागतं, नाहीतर माती सगळी पोटात जायत. तर मित्रांनो, आता आपली रोवणं धुवून झालेली आहेत. आणि हे बघ आपलं मामा इकडे, मामा इकडे बघ, माझं मामा गौरीशंकर भरत नार्वेकर. तर आता तो आपल्याला दाखवत आहे की रोवणं कशी साफ करतात आणि कशा प्रकारे ती कापली जातात ते. तर हा बघा मित्रांनो, ह्या रोवणं आहेत ना ही साफ करूक लागतात व्यवस्थित, ही अशा प्रकारे फोडूक लागतात. मामा आतमध्ये काय असतं ह्याच्या? त्यात आत काळे बुंबुल असतात, किडी टाईप असतात ते. हा, ते बघून साफ करायला लागतं. ती मग जे असतात ते कुरतडलेले असतात ते घ्यायचे नाही आपण. हा, म्हणजे ते खाण्यास योग्य नसतं. खाण्यास योग्य नाही. तर हे बघा मित्रांनो, आता आपल्या ह्याच्यात एक बुंबुल मिळालं, म्हणजे ही कीड टाईप आहे. बघा साधारण कीडच आहे. तर बघा, तर आता ह्या रोवणाने आता घ्यायचा नाही आपण. तर मित्रांनो, आता आपली ही रोवणा साफ करून झालेली आहेत. आणि आता आजी आपल्या ह्याची चुलीवरची रेसिपी दाखवणार आहे रोवणाच्या भाजीची. आजी, तरी बघा आजी आता इकडे पहिल्यांदा विस्तव करून घेत आहे. तर ये रोवणा घेऊन ये. तर बघा तोपर्यंत आजी रोवणा घेऊन येत आहे, तोपर्यंत आम्ही इकडे विस्तव पेटवतो. ह्या तपेल्यात ना ह्याच्यात पाणी आहे. हा बघा, आंघोळीसाठी गरम करत ठेवलेलं पाणी, म्हणजे चुलीवर कायम असतं. तर आता इकडे आर्यन चूल पेटवत आहे. मगाच्या व्हिडिओत बघितला होता तुम्ही, आर्यन रोवणा काढताना पण आपल्या बरोबर होतो. तर आता ह्यो विस्तव पेटलेलं आहे व्यवस्थित. तर आता आपली आजी सर्व सामान इकडे साहित्य घेऊन आली आहे. आता आपण इकडे आजी काय काय साहित्य घेऊन आले ते. तर ह्यो मसालो आहे, खोबरं आहे, हळद आहे, त्याच्यानंतर कांदो, परत लसूण, आणि ही लसूण ठेचूक ह्यो दगड, आणि ह्याच्यात आहे गरम मसालो आणि मीठ. तर हे बघा आता आपल्याला सर्व एवढा सर्व साहित्य लागणार आहे. आणि आजी आता रोवणं आणूक आतमध्ये गेली आहे. आजी आली की परत मग आपण सर्व एका सुरुवात करू. हा, ये आणलं. तर हे बघा आता आजी अजून तेल घेऊन आली आहे, रोवणं घेऊन आली आहे, आणि मोरियाळी घेऊन आली आहे. मोरियाळी कशा? खोबरा. हा, तर आता आजी इकडे खोबरा करवडत आहे. मी खरवडू? तर आता थोडा मी आजी खोबरा खरवडून देते पटकन. आजी तोपर्यंत दुसरी तयारी करा. हा, चमचा. तर आता आपण जरा खोबरा खरवडूया, तोपर्यंत आजी दुसरी तयारी करेल. लागणार लागत ना जरा तुका. तर आता मी जरा कांदू कापतोय. आजोबा, हे बघा आमचे आजोबा, आजोबा माझे खातात काय खाताय? काय आहे?
गरे नको गरे हा गरेच नसतो आणि एक फणस नसतो दोन फणस काय नेऊन घ्या काढू हा तो डबो भरा तो सकाळी फणस काढलेले होते त्याच्यातले आजोबा आता मला घरे काढून देत आहेत आणि बघा माझी एक मामी येत आहे मामीच्या हातची रेसिपी पण तुमका हवी असत ना तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मग मी तुमका माझ्या मामीच्या हातची रेसिपी पण दाखवीन मामी काय आहे तर ही बघा माझी मामी आता सड्यावर जात आहे सड्यावर खाता काय बेन्नी करू शेतात बेन्नी करू जात आहे या पाणी वगैरे कोण पैरी आहेत की एकटीच जात आहे जा जा आपला खोबरा करवडून झालेला आहे आणि त्याच्यात थोडस बारीक कांदो पण हे बघा याच्यात आता टाकलेले लसूण पण टाकलेले आहे पहिली रोवणामध्ये लसूण टाकलेले आहे आता ह्यो कांदो ह्यो अशा प्रकारे ह्याच्यापेक्षा बारीक लागतं की एवढं चालतं एवढं बास पण चालतं याच्यापेक्षा बारीक कापला तरी नाही आजी सांगताय की साधारण एवढ्याच साईजचो कांदो कापायचो आणि हा खोबरा किती लागतो खोबरा सर्व टाकणार आता मग आता याच्यातला अर्धा खोबरा टाकणार आहे याच्यात बघा आता एवढा खोबरा टाकलेला आहे आता ह्या थोडा शिल्लक ठेवलेला आता नंतर कशाक तरी वापरू होईल तर आता ह्या खोबरा लसूण आणि कांदो टाकल्यानंतर त्याच्यात हळद टाकायची हळद किती आजी एवढी हळद टाकलेली साधारण अर्धो तुमचा त्याच्यानंतर मग आजी टाकते त्याच्यात गरम मसालो टाक हा टाक तर आजी आता त्याच्यात गरम मसाला टाकताय गरम मसाला टाकून झालेलो आहे आणि आता आपलो ठेवणीचो म्हणजे साठवणीचो मसालो आहे ना तो घराशी गेलेलो ना हे दुकानात नाही आणलेलो घराशी केलेलो आहे तर बघा एक चमचा साधारण दीड चमचा हे टाकलेलो मसाला टाकलेलो आहे आपलो साठवणीचो ठेवणीचो मसालो आणि आता काय टाकणार त्याच्यात मीठ अरे जरा चूल बघ ना तर आता त्याच्यात मीठ टाकताय आजी हा साधारण चवीनुसार मीठ आणि आता ह्यात तेल फोडणे देत नाही हा फोडणेक नाही ना देत तर हे आहेत ना रोवणं फोडणेक देत नाही तर मग हा ठेव तर आता ही चुलीवर ठेवलेली साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे ही रेसिपीची सर्व झालेलं आहे आणि आता ही चुलीवर ठेवलेली आहे शिजत तर आता साधारण ही रोवणं शिजूक ना एक 5 ते 10 मिनिटं लागतील कारण का ही रोवणं ना एकदम नरम नरम असतात आणि हा एकदम पातळ अशी नरम नरम असतात भुसभुशीत असतात तर त्याच्यामुळे ते का जास्त वेळ शिजूक लागत नाही ती थोडा वेळ तर लगेच शिजतात जास्त वेळ ठेवलं तर ते परत करपून जातील होय ना मग ती एवढी त्याची चव लागणार नाही त्याच्यामुळे थोडा वेळ सारखं लक्ष ठेवू लागतं की शिजले आहेत काय ती बघू हा रसदार खरं तर ना ह्या रोवणांकात चांगली चव असतात त्याच्यामुळे त्याची भाजी कशीही केली ना तरी ती नेहमी चांगलीच होता तर आता आपली ही भाजी झालेली आहे रोवणाची भाजी आणि आजीने हे आता चुलीवरनं उतरून खाली ठेवलं नाही आणि परत ह्या पाण्याचा तप्पेला चुलीवर ठेवलेला आहे झाली ना आता जरा मला टेस्ट करू दे मस्त वेगे तर आता आपण ह्या रोवणाच्या भाजीची चव बघूया कशी झाली आहे ती आजीन केलेली आमची खास साध्या सरळ सोप्या पद्धतीत अशी रोवणाची भाजी केलेली तर त्याची आता मी चव बघतोय पहिली मी ही अशी पुढची रोवणा देतोय हे नूडल्स एक नंबर झाले आज थँक्यू आडच झाले आज बरोबर मस्त साध्या सरळ सोप्या पद्धतीत कायच करूक लागल्या नाही कायच कष्ट घेऊक लागले नाही का माका तर जाम आवडली तर मित्रांनो आजीच्या आजची रेसिपी तुमका अजून बघायची असत ना तर कमेंट बॉक्स मध्ये आमका नक्की सांगा आणि ही व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका धन्यवाद.